नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. नमस्कार. राम नवरात्र संपलं की मग पुढे सुरू होतं ते हनुमंतांच्या नावे असणारं हनुमत नवरात्र. हनुमंतांची आठवण झाली की अत्यंत समर्पित असलेला भक्तिभाव याची आपल्याला लगेचच आठवण येते. तर ह्या हनुमंतांच्या भावनेला लक्षात घेऊन निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये या अभंगावरती आपण निरूपण ऐकणार आहोत महेशबुवा सरदेसाई यांच्याकडून. आणि या निरूपणाच्या बरोबरच एक फार महत्त्वाचा विषय आपल्याला ऐकायचा आहे, ते म्हणजे आपण सामान्य जीवनात सुद्धा किती किमतीची वस्तू दिली याच्यापेक्षा ती कोणत्या भावनेनं दिली याला जास्त महत्त्व देतो. असंच भगवंताच्या बाबतीत नाही का? परमेश्वराला तुम्ही किती देता किंवा किती किमतीचं देता यापेक्षा कोणत्या भावनेनं देता, त्या भावनेची प्रत काय आहे याचं निश्चितपणे खूप मोठं महत्त्व आहे. तेव्हा असा सुंदर विषय निरूपणामध्ये घेऊन उत्तररंगामध्ये बुवांनी अर्जुनाची आणि हनुमंताची जी भेट झाली आहे याच्याबद्दल सांगितलं आहे. आणि या भेटीमध्ये त्या दोघांमध्ये काही संघर्ष निर्माण झाला आणि मग शेवटी भगवंतांनी त्याच्यात मध्यस्थी करून या दोन भक्तांची पुन्हा एकदा मनजुळणी केली. तात्पर्य काय? भक्ती चांगलीच आहे पण भक्तांनी तरी एकमेकात न भांडता एकत्र कार्य केलं पाहिजे आणि दुष्टांचा निपात केला पाहिजे. यासाठी भगवंतांनी एकदा दोनदा 10 वेळा येऊन मध्यस्थी करणं ठीक आहे पण सतत भगवंताला हा त्रास का बरं द्यावा? या कथानकातून आपण सगळे भक्त एकमेकांशी न भांडता उत्तम असं कार्य करावं असं नाही का शिकू शकणार? असा निष्ठावंत भाव आपणही भगवंतावरती ठेवावा असा सुंदर उपदेश या कीर्तनातून आपल्याला महेशबुवा सरदेसाई करतायत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. कर्पूरधामधवलं कटकाङ्गदादि छत्रत्रिनेत्र शशिशेखरमण्डितास्य वामाङ्कसंसृतरमा
नयनाभिराममब्जाक्ष शंख सगदं नृहरिं नमामि ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्त्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव जय जय राम कृष्ण हरि हरि राम राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि नव निरद सम नवनीत प्रिय नव निरद सम नवनीत प्रिय नव नव निरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम गोवर्धन धर गोपालन रद गोवर्धन धर गोपाल 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 नरत गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हरि कृष्ण हरि हरि राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना गत दीना गत दीना
शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारे कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे श्री सीताराम चरणी लक्ष्मीदागो जय राजा राम चरणी लक्ष्मीदागो कीर्तन संगे रंगात देहवा गोरे कीर्तन संगे रंगात देहवा गोरे राजा राम चरणी लक्ष्मीदागो दे सीताराम चरणी लक्ष्मीदागो सारा सार वदविता सद्गुरु राय सारा सार वदविता सद्गुरु राय मंगलधाम जीवन नर हरिपाया मंगलधाम जीवन नर हरिपाया राजा राम चरणी लक्ष्मीदागो दे सीताराम चरणी लक्ष्मीदागो स्वरूपी मन गे जय मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम स्वरूपी मन लाविता सौख्य आम काम क्रोधादि क्रोधारी काम क्रोधादि क्रोधारी काम क्रोधाधिक जाती निज धाम हो राजा राम चरणी लक्ष्मीदागो कीर्तन संगे रंगात देहवा गोरे कीर्तन संगे रंगात देहवा गोरे राजा राम चरणी लक्ष्मीदागो दे सीताराम चरणी लक्ष्मीदागो राजा राम चरणी सीताराम चरणी बाळकृष्ण चरणी लक्ष्मीदागो 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरय निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको ने दी निर्धार हे वर्म चुको ने दी
ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म। निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चल निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, धरुन ये आस आणि काची, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला, तुका म्हणे तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला, नाही 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 उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला, नाही देखियेला ऐसा कोणी, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म। सत्यज्ञान सुखस्वरूपममलं क्षीराब्धि मध्यस्थलिं योगारूढमतिप्रसन्नवदनं भूषासहस्रोज्ज्वलं त्र्यक्षञ्चक्रपिनाकसाभयवरान् बिभ्राणमर्कच्छविं क्षत्रीभूतफणीन्द्रमिन्दुधवलं लक्ष्मीनृसिंहं भजे। प्रह्लादवरदश्रीनृसिंहभगवान् के जय। श्रीदेवगणेश्वरमहाराज के जय। अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त निरूपणाकरता तुकाराम महाराजांचा अभंग, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको निधी, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, धरू नये आस आणि कांची, तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला, नाही देखियेला ऐसा कोणी, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म। निष्ठा हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, अनेक ठिकाणी निष्ठा हा शब्द आपण वापरतो। अभंगाचं विवेचन करताना प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे। निष्ठा तर आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, भाव बघतो, भाव कसा असावा, कुठेही आपण गेल्यानंतर आपल्याला कोणी काय दिलंय यापेक्षा त्या देण्यामागचा भाव काय आहे आपण बघत असतो। मग व्यवहारात आपण जर हा भाव बघत असू तर परमेश्वर तुमची भक्ती जी आहे त्यामागे भाव किती आहे बघणार नाही का? ज्या ठिकाणी एकदा आपल्या उपास्य देवतेच्या ठिकाणी जी आपण श्रद्धा अर्पण केले, भाव ठेवलाय, जी निष्ठा ठेवली आहे, ती अगदी स्वच्छ सांगायचं तर अव्यभिचारी असली पाहिजे। भगवंताविषयी आपला भाव कसा असावा, तुकारामांनी अभंगामध्ये सांगितलं,
पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण आमा नारायण तैशा परी आमा नारायण तैशा परी पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण भ्रातार प्रमाण भ्रातार प्रमाण पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी त्या पद्धतीनं ज्या ठिकाणी आपण निष्ठा एकदा अर्पण केली आहे भाव ज्या पायाशी ठेवला आहे त्या ठिकाणाहून कदापिही विचलित न होता त्या देवतेची उपासना करणं साधना करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये भाव कसा असावा निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. हनुमंतांचा जर विचार केला तर रामरायांकडे हनुमंतांनी मागणं मागितलं प्रभो मज एकच वर द्यावा या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. भगवंताच्या पायाजवळ आपला भाव राहावा आणि तो निश्चल राहावा. नाही तर बऱ्याचदा मानवी स्वभाव काय असतो माहीत आहे का, सोमवारी एका देवळामध्ये जायचं तिथे आपलं काय म्हणणं असेल ते सांगायचं मागायचं काम झालं ठीक आहे नाही झालं मंगळवारी दुसरा देव मंगळवारी नाही झालं बुधवारी आणखीन तिसरा देव. ज्या ठिकाणी आपण श्रद्धा अर्पण केलेली आहे निष्ठा अर्पण केलेली आहे त्या ठिकाणाहून ती कदापिही ढळता कामा नये. निष्काम आणि निश्चल ती निश्चल श्रद्धा असणं दृढ श्रद्धा असणं दृढ भाव असणं हे महत्त्वाचं आहे. आणि असा ज्यानं निष्काम म्हणजे काही मागायचं नाहीच. मी अनेकदा सांगतो भगवंतासमोर आपण उभं राहून जर आपलं आपण अंतर्मुख झालो आणि विचार केला की मला जे भगवंतानं दिलंय ते मिळण्याकरता तेवढी तरी काही उपासना साधना सेवा मी केले का. जे भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे ते आपल्या सेवेपेक्षा आपल्या उपासनेपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. आणि म्हणून ज्या उपास्य देवतेच्या ठिकाणी आपली श्रद्धा आहे भाव आहे तिथून आणखीन मला काहीतरी मिळावं आणखीन मिळावं ही अपेक्षा ठेवू नये. पण या निष्काम आणि शुद्ध भावामुळे परमेश्वर आपलासा होतो. नाही तर परमेश्वराला काय आपण देऊ आपलासा करून घेऊ. कोण कशामुळे वश होतो हे सांगताना श्लोककार असं म्हणाले भावेन देवं कलया नरेंद्रं धनेन कांत कपटेन शत्रु सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाकी उदाहरणांचा आत्ता इथे विचार करण्याचा कारण नाही. पण पहिलं भावेन देवं देव जर आपलासा करायचा असेल तर तो फक्त तुमच्या शुद्ध भावानच आपलासा होऊ शकतो. म्हणून भाव जो आहे तो भाव परमेश्वराच्या पायाशी ठेवावा. प्रसिद्ध एक पद आहे भावधरारे अपुलासा देव करारे भावधरारे अपुलासा देव करारे भावधरारे अपुलासा देव करारे. कोणी काय म्हणो यासाठी कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी निंदा स्तुतीला
दाबुनी पाठी प्रभुसी भजारे अपुलासा देव करारे अपुलासा देव करारे भाव धरारे अपुलासा देव करारे अपुलासा देव करारे अपुलासा देव करा भाव धरारे अपुलासा देव करारे तो भाव परमेश्वराच्या पायाशी ठेवायचा असा दृढ भाव ज्यानं ठेवला आणि काही निष्काम आणि निश्चल असा भाव ठेवला त्याच्यावर आलेल्या संकटातनं भगवंतानं कसं त्याला तारलं एकच दृष्टांत जर द्यायचं झाला दोन्ही कडव्यांच्या करता तर प्रल्हादाशिवाय अन्य कुणाचं उदाहरण येईल हिरण्यकश्यपू आणि महाविष्णू यांचं असलेलं वैर पण हा प्रल्हाद मातेच्या उदरात असतानाच भगवत भक्तीचे ज्याच्यावर संस्कार झाले आणि हा प्रल्हाद भगवत भक्त म्हणूनच जन्माला आला अखंड नारायणाचं नाव घ्यायचा वडिलांनी सांगून बघितलं की अरे नारायणाशी आपलं वैर आहे तेव्हा त्याचं नाम घेऊ नकोस पण हा नाम घ्यायला सोडायला तयार नाही दोन टोकं आहेत बघा हिरण्यकश्यपू वडील आहेत आणि प्रल्हाद मुलगा आहे पण दोघांची दोन टोकं प्राण गेला तरी बेहत्तर नारायणाचं नाव घेणार नाही असं म्हणणारा पिता आणि प्राण गेला तरी बेहत्तर पण नारायणाचं नाव मी सोडणार नाही असं म्हणणारा मुलगा अशी दोन टोकं आणि मुलाला त्या नामापासनं भगवंताच्या बद्दलच्या असलेल्या प्रीतीपासनं बाजूला करण्याकरता हिरण्यकश्यपूनं अनंत प्रयत्न केले पण त्या सगळ्यातनं भगवत कृपेनं सुखरूप प्रल्हाद बाहेर पडला किती केले प्रयोग प्रत्यक्ष माते करवी विष प्रयोग करायला लावला कयाधूला हिरण्यकश्यपूनं सांगितलं की प्रल्हाद ऐकत नाही नाम सोडत नाही करिता त्याला विषप्रयोग कर पण प्रल्हादानं मातेला उत्तर दिलं ज्या वेळेला ती विषाची वाटी घेऊन आली ना प्रल्हाद म्हणाला आई तुझी अमृतदृष्टी याच्यावर पडल्यानंतर विष हे विष कसं राहील आणि प्रल्हादानं ते विष प्राशन केलं पण भगवत कृपेनं त्यातनं सुखरूप राहिला प्रल्हाद अनंत यातना झाल्या पण लहान घ्या प्रल्हादानं कधीही ते नाम टाकलं नाही नारायणाला विसरला नाही आणि परिणाम भगवान नरसिंह भगवंत प्रकट झाले प्रल्हादाकरता आणि ते उग्र रूप बघितलं कयाधूला म्हणजे मातेला कळलं भविष्य काय आहे कुठल्या स्त्रीला आवडेल हो आपलं सौभाग्य आपल्या डोळ्या देखत जाणार आहे तिनं प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादा अरे तुझ्याकरता भगवान आलेत ना तू थांबवू शकशील थांबव पण प्रल्हाद म्हणाला माते मी नाही थांबवणार का सांगितलं हो असं प्रल्हाद असं म्हणाला की प्राण गेला तरी चालेल पण कदापि नारायणाचं नाव घेणार नाही असं म्हणणारे माझे वडील त्यांना प्रत्यक्ष भगवंताच्या मांडीवर सद्गती मिळणार आहे मी नाही थांबवणार हिरण्यकश्यपू संपला आणि नृसिंह चंपूमध्ये असं वर्णन आहे भगवंतानी प्रल्हादाला जवळ घेतलं आणि मुखानं आपल्या चाटतायत प्रल्हादाला आणि प्रल्हादाकरता त्याला जवळ घेतल्यानंतर भगवंताच्या डोळ्यातनं अश्रू आले भगवान रडायला लागले आणि प्रल्हादाला सांगतायत क्षंतव्य मंग यदिच्या गमने विलंब प्रल्हादा अरे मला यायला उशीर झाला रे म्हणून मला क्षमा कर का माझ्याकरता माझं नाम घेतलंस म्हणून इतक्या यातना तू सोसल्यास खरं तर मी याच्या आधीच यायला पाहिजे होतं पण मला यायला उशीर झाला म्हणून मला क्षमा कर हे भगवंत सांगताय काय प्रल्हादानं मागण्याकरता सेवा केली होती का पण ज्या नारायणाच्या ठिकाणी निष्काम आणि निश्चल कितीही त्रास जरी झाला तरी सुद्धा ते नाम भगवंताचं मी टाकणार नाही असं म्हणणारा हा प्रल्हाद त्याची उपेक्षा भगवंतानं केली नाही म्हणून असा विश्वास जो भगवंतावर ठेवतो अशी निष्ठा जो भगवंतावर ठेवतो असा भाव जो भगवंतावर ठेवतो त्याच्या मागे भगवंत सर्व शक्तीनिशी उभे राहतात म्हणून
अशा भक्ताचं वर्णन करताना पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म। निर्धार हे वर्म चुको ने दी, निर्धार हे वर्म चुको ने दी, चुको ने दी, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, भक्ताचा स्वधर्म, भक्ताचा स्वधर्म। पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, पाप निष्कृती करण्यासाठी, पाप निष्कृती करण्यासाठी, पाप निष्कृती करण्यासाठी, पाप निष्कृती करण्यासाठी सकलही तीर्थे करूनी, सकलही तीर्थे करूनी, पाप निष्कृती करण्यासाठी, पाप निष्कृती करण्यासाठी सकलही तीर्थे करूनी, श्री रामेश्वर दर्शन घेऊनी, श्री रामेश्वर दर्शन घेऊनी, प्रमुदित होई स्वमनी, स्वमनी प्रमुदित होई स्वमनी, स्वमनी प्रमुदित होई स्वमनी। तीर्थयात्रा करत करत निघालेला अर्जुन दक्षिणेकडे खाली रामेश्वर पर्यंत येऊन पोहोचला, जिथे तीन सागरांचा संगम आहे। तीर्थयात्रा करत करत चाललेला अर्जुन रामेश्वराला आला आणि भगवान कैलासनाथांचं दर्शन घेतलं। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथ भ्रुकुटी जळाळी, कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, पार्वती पते हर हर महादेव। कैलासनाथांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर अर्जुन बाहेर आला। तीर्थयात्रा चालू होती जायचं पुढचे तीर्थ बघण्याकरता, म्हणून अर्जुन पुढे पुढे निघालाय। थोडासा लोकांच्यापासनं गर्दीपासनं दूर असा निघालेला अर्जुन हळूहळू चालत चालत पुढे निघालाय। तसतशी गर्दी मंडळी मागे पडायला लागली आणि एकटाच अर्जुन निघालाय। आता थोडासा अरण्यातनं जंगलाच्या भागातनं जाणारा अर्जुन आणि असा अर्जुन चाललेला असताना त्याच्या कानावर काहीतरी अस्पष्ट असे शब्द ऐकू यायला लागले। त्या अरण्यामध्ये आजूबाजूला कोणी येणारा जाणारा दिसत नाहीये, वर्दळ नाही, रहदारी नाही, अशा या जंगलामध्ये कोण नेमकं काय म्हणतंय अशा जिज्ञासेनं कुतूहलानं अर्जुन पुढे निघालाय। अधिक पुढे गेल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की आपल्या कानावर जो आवाज येतोय तो जमिनीच्या पातळीवरून येत नाहीये तर उंचावरून येतोय, म्हणून वर बघत चाललाय। आणखीन थोडा पुढे गेला आणि अर्जुनाला ते शब्द कानावर स्पष्ट ऐकू आले, श्रीराम जय राम जय जय राम। या अरण्यामध्ये रामनाम कोण घेत बसलंय, अखंड जप चालू होता,
म्हणून बघत बघत अर्जुन पुढे गेला आणि ज्या वेळेला अधिक पुढे गेला अर्जुन त्यावेळेला एका झाडावर अर्जुनाला दृश्य असं दिसलं, एक वृद्ध कपी वानर. सर्वांगावरचे केस पांढरे आहेत, अंगावर सुरकुत्या पडल्या आहेत, वृद्ध झाले आहेत, कपाळाला तो नाम आहे, डोळे बंद आहेत आणि भगवान प्रभू रामरायांचं जे अखंड नाम घेत आहेत, राम नाम भजनी रंग, राम नाम भजनी रंग, राम नाम भजनी दंग, दंग कपी भला, दंग कपी भला, राम नाम भजनी रंग, राम नाम. दंग कपी भला, दंग कपी भला, राम नाम भजनी. लागली समाधी, लागली समाधी त्यास, लागली समाधी त्यास, अद्वयपण भजनी खास, अद्वयपण भजनी खास, डोलू लागला राम नाम भजनी रंग, राम नाम भजनी रंग, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम श्री राम, जय जय राम. अखंड जप करत बसलेले एक वृद्ध कपिराज हनुमंत आपले अर्जुनाने पाहिले आणि अर्जुनानं त्यांच्याकडे बघितलं. पूर्व परिचय दोघांचाही नाही, कधी बघितलेलं नाही. मग बोलायचं कसं, कोण आहेत हे, कोण असावेत आणि या जंगलामध्ये एकटेच नाम घेत बसले आहेत. म्हणून अर्जुनानं शेवटी त्यांना हाक मारले, ओ म्हटलं. कोणीतरी आपल्याला हाक मारतं हे लक्षात आल्यानंतर हनुमंतांचं ध्यान विसर्जित झालं आणि अर्जुनानं हनुमंतांना प्रश्न केला, आपण कोण आहात आणि इथे या अरण्यामध्ये एकटेच काय बसलाय? आता ते हनुमंत होते, मारुतीराय होते. हनुमंतांनी उत्तर असं दिलं, तुम्ही कोण विचारल्यानंतर या देहाला रामदूत असं म्हणतात. स्वतःचं नाव सांगताना आपल्या स्वामींचं नाव सांगितलं, मी रामदास आहे, भगवान रामांचा दास आहे. पण तुमचं नाव काय? मला हनुमंत असं म्हणतात. मग इथे काय करताय? काही नाही म्हणले, रामनाम घेत बसलोय. मग तुमचे स्वामी प्रभू राम कुठे आहेत? भगवंताचं अवतार कार्य संपलंय आणि ते आता नाही आहेत. म्हणले ते गेले, ते नाही आहेत, मग तुम्ही इथे का बसलात? हनुमंत म्हणाले, मी उगाच बसलेला नाही आहे, भगवंतानी मला इथे काम देऊन ठेवलंय. प्रसिद्ध श्लोक आहे, स्वधामासी जाता महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याचिका जा, सदा सर्वदा रामदास सिपावे, खळे गांजिता ध्यान सोडू निधावे. महारुद्र हनुमान की जय. रामभक्तावर कुठलंही जर संकट आलं आणि त्यानं कळवळून जर रामरायानं हाक मारली तर हनुमंत सांगतात ती हाक रामांच्या आधी मला ऐकू जाते आणि रामांच्याही आधी त्याला संकटमुक्त करण्याकरता मी धावून जातो, म्हणून मी इथे रामनाम घेत बसलो आहे. हे हनुमंतांनी सांगितलं. बरं, म्हणले माझी ओळख विचारलीस, नाव विचारलीस, तू कोण? अर्जुन सांगायला लागला आपली ओळख. ऐकून या नरवीर शिरोमणी सांगत असे निज नाम तयाते, चंद्रकुलान्वय मंडन भूपती पंडू असे वदती पितयाते. तुमचे राम जसे क्षत्रिय तसे आम्ही सुद्धा क्षत्रियच, फक्त आम्ही चंद्रवंशातले, राम सूर्यवंशातले. आणि या चंद्रवंशामध्ये एकापेक्षा एक महान पराक्रमी राजे होऊन गेले. हनुमंत म्हणाले, अरे तुझं नाव फक्त सांग रे, तुमचा वंश कुठला, कोण कोण राजे होऊन गेले
हे सांगण्याची गरज नाही, नाव सांग म्हणलं सांगतो ना. या अनेक पराक्रमी राजांमध्ये पंडू नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्या पंडू राजांना 5 मुलगे. पंडूचे सुत 5 त्यात तिसरा वीराग्र चूडामणी. पंडू राजांना जे 5 मुलगे त्यातल्या क्रमांक 3 जो सव्यसाची धनुर्धर अर्जुन पार्थ म्हणून म्हणतात ना, तो मी आहे अर्जुनानं सांगितलं. आणि अर्जुनानं हे सांगितल्यानंतर हनुमंतांच्या लक्षात आलं, धनुर्धर असल्याचा थोडासा का होईना पण अहंकार अर्जुनाच्या मनामध्ये आहे. पण म्हणले ठीक आहे, त्याचा तो आलाय त्याचा तो जाईल, विषय संपला. पण वास्तविक इथे विषय संपला नाही. अर्जुनानं हनुमंतांशी बोलायला सुरुवात केली, म्हटलं हे सगळं ठीक आहे पण पलीकडेच समुद्रावर बांधलेला सेतू दिसतोय, तो आम्ही असं ऐकलं की हा सेतू रामानी बांधलाय. म्हटलं हो, जानकी मातोश्रीना लंकेहून त्यांची सुटका करून आणण्याकरता आम्ही ज्या वेळेला पलीकडे गेलो त्यावेळेला त्यांना घेऊन येण्याकरता आम्ही तो सेतू बांधलाय. अर्जुन म्हणाला, मनामध्ये शंका अशी आहे, तुमचे राम पराक्रमी होते, क्षत्रिय होते, रामानी सोडलेला बाण कधी फुकट गेलेला नाही असं ऐकतो आम्ही, मग तुमच्या रामानी दगडाचा का पूल केला, बाणाचा का केला नाही? पार्थवदे हनुमंत दगडाचा सेतू कोणी बांधी याला? हनुमंत म्हणाले, अरे बाणाचा पूल कसा करणार, टिकला नसता बाणाचा पूल. तो म्हणलं, बाणाचा पूल टिकला नसता कसा? राम जर क्षत्रिय होते, पराक्रमी होते, तर बाणांचा पूल टिकायलाच पाहिजे होता. अरे नाही रे, त्या पुलावरनं अनेक जण जाणारे, एक एक वानर म्हणजे पर्वताचा जणू काही तुटलेला कडा असे एवढे जाणार. बाणांचा पूल टिकला नसता म्हणून लोकव्यवहाराला धरून रामरायांनी दगडाचा पूल तयार केला. अर्जुन म्हणाला, त्याच्या जागी जर मी असतो तर मी बाणांचा पूल तयार केला असता. शब्दानं शब्द वाढत निघाला आणि हनुमंत बोलून गेले, तुझं म्हणतोयसला बाणांचा पूल केला असता, तू आत्ता बाणांचा पूल तयार कर आणि तो बाणांचा पूल मी मोडून दाखवतो आत्ता या वयात. या वयात म्हणजे थकलेले, आता वृद्ध झालेले, आजही मी मोडून दाखवू शकेन. हनुमंतांनी आव्हान दिल्यानंतर अर्जुन म्हणाला, ठीक आहे, पैस काय ती बोला, पैस काय ती सांगा. आणि हनुमंत म्हणाले, पैस कशाला, तू बाणांचा पूल तयार कर, मी तो मोडून दाखवतो, मोडला तर तू मान्य कर रामानी लोकव्यवहाराला धरून बरोबर केलं, आणि नाही मोडला तर मी मान्य करेन रामांच्या पेक्षा तुझी धनुर्विद्या श्रेष्ठ आहे. अर्जुन म्हणाला, असं कसं, पैस पाहिजे ना काहीतरी, पैस पाहिजे. पार्थ तो वदे मारुतीला सखया करी प्रतिज्ञेला. पार्थ तो वदे मारुतीला सखया करी प्रतिज्ञेला. करितो आता शरपथमी, करितो आता शरपथमी, करितो करितो आता शरपथमी. दावी येन कसा कामी, दावी येन कसा कामी. क्षत्रिय कर्म पहानामी, दावी शौर्य तुझे मजला सखया करी प्रतिज्ञेला. पार्थ तो वदे मारुतीला सखया करी प्रतिज्ञेला. पार्थ तो वदे मारुतीला सखया करी प्रतिज्ञेला. हनुमंत म्हणाले, प्रतिज्ञा कशाला? पण हनुमंत प्रतिज्ञा नको म्हणतायत म्हटल्यानंतर अर्जुनाला जरा जास्त जोर आला. तो म्हणला, असं असेल तर मी प्रतिज्ञा आधी करतो. आणि अर्जुनानं प्रतिज्ञा केली की जर तुम्ही मी केलेला हा पूल जर मोडलात तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. हनुमंत म्हणाले, अरे जीव कशाला देतोयस? तो म्हणला, तुम्हाला काय करायचं, जीव गेला तर माझा जायचा आहे. आणि अर्जुनानं प्रतिज्ञा केली, अर्जुनाची पेटंट प्रतिज्ञा हा, अग्निकाष्ठ भक्षण करायची. ती अर्जुनानं प्रतिज्ञा केली. आता तुम्ही प्रतिज्ञा बोला. हनुमंत म्हणाले, मला काय मरण्याची प्रतिज्ञा करणं शक्य नाही, पण आजपर्यंत मी रामांशिवाय अन्य कोणाला स्वामी मानला नाही, तेव्हा माझी प्रतिज्ञा ऐक. मी जर सेतू न मोडीन,
मी जर से तू नमोडीन ध्वजस्तंभी तुझा बैसेन जन्म भरी सेवा करीन रामचरणी आणही तुझ्या रथाचा झेंडा मी राखेन हनुमंतानी प्रतिज्ञा केली. आणि अर्जुनानं त्या दगडाच्या पुलाला दगडाच्या सेतूला समांतर असा बाणांचा पूल तयार करायला सुरुवात केली. मंत्रपूर्वक प्रक्रिया बाणांवर करून की बाण सोडल्यानंतर त्याचा दगडासारखाच उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीनं हनुमंतानी तो बाणांचा पूल तयार झालेला पाहिला आणि अर्जुनाला शाबासकी दिली. वा अर्जुना आहेस खरावीर. तो म्हणला शाबासकी राहू दे मोडून दाखवा. आणि मी सांगतो म्हणला तुम्हाला चालत जाऊन मोडता जर आला नाही उडी मारून मोडलात तरी चालेल पण मोडा. हनुमंतानी बघितलं आणि मनोमन रामरायांचं स्मरण केलं, गर्जना केली, रामांचा जय जयकार केला. जय जय रघुवीर समर्थ रामरायांचा जय जयकार केला आणि रामरायांचा गजर करून आकाशात उड्डाण केलं, आकार आपला वाढवायला सुरुवात केली. प्रसिद्ध पद आहे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाम घेता मुखी राघवाचे नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत रूप मेरु परी घे बुनी रूप मेरु परी घे बुनी रूप मेरु परी घे बुनी तरुपा हे सिंधु लंघुनी करुनिया दहन लंकेचे लंकेचे करुनिया दहन लंकेचे लंकेचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. महारुद्र हनुमान के जय. हनुमंतानी उड्डाण केलं, आपलं शरीर मोठं करायला गेले आणि गेले 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 आकाशमंडलाच्याही पलीकडे. अर्जुन बघतोय वरती गेले ते गेलेच, म्हणले हा खाली येतोय का नाही. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा आकाशमंडलाच्या पलीकडे गेले. आणि मग बऱ्याच वेळानं हनुमंत खाली यायला सुरुवात झाली. हनुमंत खाली येताना अर्जुनानं बघितलं आणि तो म्हणला वर गेलाय तोच हा खाली येतोय का. आणि हा जर खाली येत असेल आणि तो जर चुकून आपल्या अंगावर पडला तर अर्जुनाला शोधण्याकरता पुरातत्व खात्यालाच बोलवावं लागेल. म्हणून अर्जुन मागे 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 पळायला लागला आणि हनुमंत आले, दंड दिशी त्या पुलावर पडले, उडी टाकली. पुलाचे 3, 13, 7, 12 काय वाजायचे ते वाजले सगळे. एक बाण जाग्यावर राहिला नाही. बाण इतस्तता विखुरले आणि अर्जुनानं खाली मान घातली. हनुमंत पाण्यात पडले, स्नान झालं आणि समुद्र स्नान करून हनुमंत वरती आले आणि अर्जुनाला विचारतात का हो वीर कळलं का रामरायानी बाणांचा पूल का केला नाही, ते दगडाचा पूल का केला, बाणांचा का केला नाही, मी एकट्यानं एक उडी मारली या वयात तर तुझा एक बाण जागेवर राहिला नाही, त्यावेळेला काय झालं असतं. अर्जुन म्हणला आता काय करायचं, हे माझं मीच ओढून घेतलं. मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. आता इलाज नाही. तो म्हणला ठीक आहे, व्हायचं ते झालंय, रामरायांनी केलं ते बरोबर, मी मान्य करतो. आता प्रतिज्ञा खरी करायला पाहिजे. अग्निकाष्ठ भक्षण करतो, मला थोडा वेळ द्या, लाकडं गोळा करून आणतो आणि मग आगीत उडी टाकतो. हनुमंत म्हणाले तू इथेच थांब, लाकडं गोळा करायला म्हणून जाशील आणि गेलास तर परत आला नाहीस तर.
म्हणून हनुमंतानी जंगल सगळा विभाग त्यांना माहिती हो, त्यामुळे लाकडं गोळा करून आणली आणि तिथे समोर ठेवली अर्जुनाच्या. अर्जुनानं ते सगळी लाकडं व्यवस्थित रचली आणि आता त्या आगीमध्ये उडी टाकायची म्हणून तो अग्नी प्रज्वलित केला आणि अग्नीभोवती अर्जुन प्रदक्षिणा घालतोय. मनामध्ये विचार करतोय, आता इतिहास काय लिहिला जाईल? क्षत्रियाला रणांगणावर युद्धामध्ये मरण येणं यासारखं भाग्य नाही, पण मला आता माझ्याबद्दल इतिहास लिहिला जाईल. अर्जुन युद्धात नाही मेला, भांडणात मेला, पण इलाज नव्हता, इच्छा एकच होती. जाता जाता जर भगवंतांचं गोपालकृष्णांचं दर्शन झालं असतं तर बरं झालं असतं. कर जोडोनी या पार्थ विनवी, कर जोडोनी या पार्थ विनवी, कर जोडोनी या पार्थ. विनवे रुक्मिणी रमणाते, रमणाते रमणाते, ओ कर जोडोनी या पार्थ विनवी, कर जोडोनी या पार्थ विनवी, कर जोडोनी या पार्थ. केला कपिसी पण अनिवार, बांधिला सागरी सेतू अपार, हरलो पणात तेने पार, झाला त्रास मजला गे, कर जोडोनी या पार, जोडोनी या पार, जोडोनी या पार्थ. भगवान गोपालकृष्णांचं स्मरण केलं, भगवान तिकडे विचार करतायत, अरे हे दोन्ही माझेच भक्त आहेत, पण आता आपापसात भांडायला लागले. म्हणून भगवंतांनी एका वृद्धाचं रूप घेतलं आणि भगवान गोपालकृष्णांची स्वारी हा प्रदक्षिणा तीन पूर्ण करून आगीत उडी टाकणार, एवढ्यामध्ये पलीकडे प्रकट झाले आणि तिथलं चोरडले, ए थांब, का जीव देतोयस, आगीत का उडी टाकतोयस? अर्जुन थांबला, हातातली काठी टेकत टेकत भगवंतांची स्वारी पुढे आली. अरे कोण आहेस तू आणि जीव का देतोयस? घरात कोणी बोललं का? आणि घरात कोणी बोललं म्हणून जर आगीत उडी टाकत असशील तर रोजच्या किती उड्या टाकायला लागतील हो आपल्याला? असं करू नकोस. कोण आहेस तू? नाव काय तुझं? हनुमंत आता पुढे झाले. म्हणलं मी सांगतो पटकन काय ते नाव. त्याला विचाराल तर सगळं अख्खं कुळशील गोत्र सांगत बसेल. हा पांडवांपैकी अर्जुन यानं पुरापत करून काढली की दगडाचा पूल का केला, बाणांचा का केला नाही? मी सांगितलं टिकला नसता, आमची दोघांची पैज लागली, यानं बाणांचा पूल तयार करायचा आणि तो मी मोडायचा, त्याप्रमाणे यानं तयार केला आणि मी तो एक उडी टाकली आणि तो पूल मोडला या वयात. भगवंत म्हणाले तेच बघायला मी पण आलो या वयात. वृद्ध आहे तरी आता भगवंत वकील पत्र घेऊन आले होते अर्जुनाचं. परिणामी विचारलं, यानं पूल तयार केला, तुम्ही मोडलात, पुरावा काय? आता इथे अर्जुन जर म्हणता मी पूल केलाच नाही, मोडतो कसा, तर जमलं असतं. पण अर्जुन म्हणाला जाऊ दे, मी पूल केला, यांनी मोडला, हे खरं आहे. अर्जुनाला म्हणले मग मर ना, मग मला कशाला बोलावलंस? नाही म्हटलंच तर पुढे होईल. पण भगवंतांनी जिद्द सोडली नाही, ते म्हणले असं नाही, कोणतरी याला पुरावा पाहिजे, साक्षीदार पाहिजे, यानं पुन्हा पूल तयार करावा आणि तुम्ही तो मोडा, साक्षीला मी राहतो उभा. भगवंतांच्या करता हनुमंतांनी ते मान्य केलं. अर्जुनानं पूल तयार केला परत, पण आता तेवढा आत्मविश्वास नव्हता. आणि अर्जुनानं केलेला पूल बघितला आणि हनुमंत म्हणाले आता नक्की सहज जाता जाता मोडला जाईल. हनुमंतांनी पुन्हा गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ, उड्डाण केलं. हनुमंत खाली येत आहेत, पण दरम्यानच्या काळामध्ये भगवंतांनी काय केलं, मग काय करी मधुसूदन, आड घाली सुदर्शन. भगवंतांनी त्या पुलाच्या मध्यभागी बरोबर आपलं सुदर्शन चक्र टाकलं आणि तो पूल अभेद्य करून टाकला. हनुमंतांनी उडी टाकली, पण आता चेंडू जसा भिंतीवर आपटल्यानंतर तो वेगात मागे येतो, तसे पुलावर हनुमंत आपटले आणि वरती उडाले, बाजूला आले. अर्जुन बघतायत
हनुमंत बघतायत, पूल मोडला नाही आणि दोघांच्याही लक्षात आलं हे जे वृद्ध गृहस्थ कोणी आलेत ना, काय आहे ते इथेच आहे, कोण आहे म्हणून बघण्याकरता दोघांनी एकाच वेळेला बघितलं. तो अर्जुनाला भगवान गोपालकृष्ण दिसायला लागले, हनुमंतांना प्रभू राम दिसायला लागले. अरे माझीच देवता आहे, माझीच देवता आहे. दोघेही नमस्कार केला, दोघांनी धावले आणि वर उठून बघतायत. तो बदललेला देखावा अर्जुनाला प्रभू राम दिसायला लागले, हनुमंतांना गोपालकृष्ण दिसायला लागले. असं का होतं आहे? शेवटी भगवंतानीच त्यांच्या मनातली शंका दूर केली. अरे तुम्ही दोन्ही माझेच भक्त आहात, तेव्हा आपापसात असं भांडणं योग्य नाही. आणि दुसरं हे करण्याचं कारण म्हणजे पुढे होणारं जे भारतीय युद्ध आहे त्यामध्ये भगवंत सांगतायत अर्जुनाच्या रथाचं सारथ्य मी करेन. मी हरी आहे पण हरीच्या जोडीला हर म्हणजे शिवशक्ती हवी, याकरता तुम्ही त्या अर्जुनाच्या रथाचा ध्वज राखा हे हनुमंतांना सांगितलं. आणि मग या दोघांनीही बघितलं आणि यांच्या लक्षात आलं भगवंताची हनुमंतांनी निष्काम केलेली सेवा, अर्जुनाचा असलेला भगवंतांवरचा भाव हे बघितल्यानंतर असं निश्चितपणानं सांगता येतं की दृढ भक्ती, दृढ श्रद्धा, दृढ भाव जो भगवंतावर ठेवतो त्याची कधीही उपेक्षा होत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म चुकोने दी, चुकोने दी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रल्हाद वरद श्री नृसिंह भगवान की जय, श्री देव गणेश्वर महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा, आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यासाठी, किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.